करुणा अगदी शाळेशी निगडीत अनेकांच्या आठवणी असतात आणि गेल्या 1.5 वर्षांपासून शाळा बंद आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की आपण पुन्हा एकदा शाळेमध्ये जावं, तिथे अभ्यास करावा, आपल्या मित्रमैत्रिणींना भेटावा आणि पुन्हा आपली जी गाडी आहे ती पूर्वपदावर यावं. वळूया पुढच्या बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी समोर येते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का पचवावा लागलाय. पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघाचा निकाल हाती आला असून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसलाय. सत्यजित सिंह पाटणकरांकडून 14 मतांनी त्यांचा पराभव झालाय, तर आमदार शशिकांत शिंदे अवघ्या 1 मतानं पराभूत झाले. या बँकेचे 11 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर 10 जागांसाठी मतदान झाले. तालुक्यामध्ये आजपर्यंत सुरू असणारी दहशत गुंडागिरी ही संपवण्यासाठी जावळी तालुक्यामधलं एक उमद नेतृत्व, एक युवा नेतृत्व, व्यसनमुक्त सुसंस्कृत आणि सदाचारी नेतृत्व आमचे रांधळे साहेब यांना जावळीच्या जनतेने कौल दिलेला आहे. आणि एका गरीब घरातलं, एका सामान्य कुटुंबातलं नेतृत्व जावळीकरांनी उभं केलेलं आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आजपासून जावळीची दहशत संपली. जावळीचा वाघ एकच आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात. संभाजी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झालेली आहे आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का पचवावा लागलेला आहे, काय अधिक अपडेट द्याल? खरं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही पहिल्यापासूनच चुरशीची अशी दिसत होती. 11 जागा जरी बिनविरोध झालेल्या असल्या तरी 10 जागांमध्ये अनेक मतदारांचं नशीब आजमावत होते. यात शंभूराज देसाई यांचा जो पाटणचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी विक्रमसिंह पाटणकर किंवा त्यांचे चिरंजीव आत्ता जे निवडून आलेले सत्यजित पाटणकर यांचं वर्चस्व होतं. हा निकाल कुठेतरी अपेक्षित होता आणि त्या तशा प्रकारे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई निकाल आहे तो आहे तो जावळीचा. कारण शशिकांत शिंदे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये आणि ज्ञानदेव रांजणे यांच्यामध्ये खूप मोठी चुरस होती. या ह्याच्यावरून खूप मोठा वाद झालेला, अगदी वादावादी झालेली मोठी, आणि त्यात ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. अवघ्या 1 मताने शशिकांत शिंदे यांचा पराभव झालेला आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खूप मोठे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना विधानसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं, आता सोसायटी मतदारसंघातही पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे शशिकांत शिंदेच्या अडचणी वाढलेल्या आहेत. आता जो महत्वाचा निकाल हाती येणार आहे थोड्या वेळात, तो आहे तो सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विरोधात ऍडव्होकेट काँग्रेस नेते ऍडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या लढतीचा. ही कारण मधली लढत ही खूप मोठी आणि चुरशीची होती. यात नेमकं काय होणार, सहकार मंत्र्यांचं नेमकं जिंकणार की हरणार हे काही वेळात स्पष्ट होईल, त्याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि तोही निकाल काही वेळात येईल. धन्यवाद संभाजी, या संदर्भातल्या अनेक महत्वाच्या घडामोडी आम्ही जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.